विद्यार्थी मित्रांनो प्रकरण 8 धातु विज्ञान या विज्ञान 1 च्या पाठामध्ये आपण गेल्या तासाला अल्युमिनियम धातूचं निष्कर्षण कसं करतात ते आपण पाहिलं. धातूंचे क्रियाशीलतेच्या दृष्टीने श्रेणी जर पाहिली तर 3 प्रकारचे आहेत. एक जास्त क्रियाशील, दुसरे मध्यम क्रियाशील आणि तिसरे कमी क्रियाशील. तर सोडियम पोटॅशियम हे अतिक्रियाशील आहेत आणि मध्यम अतिक्रियाशील धातू म्हणजे लोखंड, झिंक, सिसे, तांबे. आता हे जे धातू आहेत यांची धातू क हे सल्फाइड किंवा कार्बोनेटच्या क्षाराच्या रूपात आढळतात. आपल्याला समजा झिंक मिळवायचं आहे तर झिंकचा धातू आहे झिंक सल्फाइड किंवा झिंक कार्बोनेट. तर आपण सर्वात अगोदर ऑक्साईड पासून या धातूच्या झिंकच्या ऑक्साईड पासून आपल्याला झिंक मिळवणं सोपं आहे. म्हणून आपण झिंक सल्फाइड किंवा झिंक कार्बोनेटचं आपण झिंक ऑक्साईड मध्ये रूपांतर करतो. आता झिंक सल्फाइडचं अतिरिक्त हवेमध्ये जर आपण भाजलं अभिक्रिया केली तर त्या ठिकाणी झिंक ऑक्साईड आपल्याला मिळतात आणि सल्फर डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. या अभिक्रियाला भाजणे म्हणतात. झिंक कार्बोनेट आहे त्याला आपण मर्यादित हवेचा पुरवठा केला, मर्यादित हवेत ज्वलन केलं तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा मुक्त होतो, झिंक ऑक्साईड आपल्याला मिळतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला झिंक ऑक्साईड मिळतं. या ठिकाणी भाजणे आणि विस्थापन या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत. भाजणे क्रियेसाठी अतिरिक्त हवे लागते, अतिरिक्त हवा आणि विस्थापनासाठी मर्यादित हवा घ्यायला लागते. पुढे झिंक ऑक्साईड आणि कार्बन यांच्यात रासायनिक अभिक्रिया केली तर झिंक या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि कार्बन मोनॉक्साईड हा वायू मुक्त होतो. मग निरीक्षण केलं असं दिसून येईल की झिंक पासून ऑक्सिजन वेगळा करतो आहे. कोणता घटक वेगळा करतो आहे? कार्बन. म्हणून कार्बनला क्षपण म्हणतात, म्हणजे इतर क्षपण घडतात. ऑक्सिजन दूर जाणे, दूर करणे आणि तो कोणामुळे दूर करणे होतोय तर कार्बनमुळे दूर होतं म्हणून त्याला क्षपण आणि या अभिक्रिया क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. तसंच जर आपण झिंक ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड असे धातू घेतले तर तिथे क्षपण म्हणून जसं आपण या ठिकाणी कार्बन घेतला तसं इथे अल्युमिनियम हे क्षपण म्हणून काम करतं. कारण मॅग्नेशियम ऑक्साईड आणि अल्युमिनियम यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. मॅग्नेशियम ऑक्साईड MnO आणि अल्युमिनियम यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. इथे ओ हा वेगळा होतो म्हणून ए अल्युमिनियम हा इथे क्षपण म्हणून काम करतोय. इथं ही अभिक्रिया क्षपणाची आहे. अशा रीतीने आपल्याला मॅग्नेशियम आपल्याला मिळत आहे आणि उष्णता बाहेर टाकली जाते. आता थर्मिट अभिक्रिया समजा जसं मॅग्नेस ऑक्साईड घेतलं तसं Fe2O3 म्हणजे आयन ऑक्साईड घेतलं तिथे सुद्धा अल्युमिनियम हे क्षपण म्हणून वापरता येईल आणि इथं जो जास्त प्रमाणात असलेला ऑक्सिजन आहे तो आपल्याला Fe पासून लोखंडापासून मुक्त करता येईल. म्हणजे या ठिकाणी लोखंडाचं क्षपण करण्यासाठी ऑक्सिजन मुक्त करण्यासाठी इथे अल्युमिनियम क्षपण म्हणून काम करतो आणि अशा रीतीने आपल्याला मध्यम क्रियाशील धातू आपल्याला सहज मिळवता येतात. म्हणजे इथे क्षपणकाची क्रिया करू म्हणजे पहिला टप्पा आहे सल्फाइड आणि कार्बोनेट याच्यापासून ऑक्साईड मध्ये रूपांतर करते आणि त्यानंतरची क्रिया आहे क्षपणकाची कार्बन बरोबर अभिक्रिया करते. अशा रीतीने आपण मध्यम अभिक्रियाशील धातूचे निष्कर्षण कसं करतात त्याची माहिती घेतली.